महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने रविवार 19 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने पालम शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक टाळ मृदुंग ढोल ताशा लेझिमच्या गजरात काढण्यात आली. मुख्य चौक नगर पंचायत रोडने मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत फेटेधारी युवक भगवा ध्वज हाताशी घेऊन घोड्यावर स्वार होते. भजनी मंडळे तसेच पारंपरिक वेशभूषेतील कलावंत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारलेल्या कलावंतांनी संपूर्ण मिरवणुकीचे लक्ष वेधून घेतले तर भजनी मंडळाने सुंदर अशी भजने सादर करत शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले. या मिरवणुकीत गोंधळी कलावंतांनी सुंदर असा गोंधळ सादर केला. शिवप्रेमींची दाद मिळवली. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एका सुंदर अशा सजवलेल्या रथातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य अशी मिरवणूक ज्ञानदीप कल्पतरू शिवनेरी ममता शाळा अशा विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे देखावे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणुकीत राजकीय सामाजिक क्षेत्रातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शिवाजी महाराज धर्माचं पालन झालं पाहिजे पण दुसऱ्यांनी केलं पाहिजे त्याचा फायदा आम्ही घेतला पाहिजे असा धर्म नाही. आणि धर्म धर्म या शब्दाचा अर्थ धारयते की धर्म हा जो आपल्या अंगावर आचरणामध्ये आणल्यानंतर स्वतःच समाजाचा उद्धार करतो त्याला धर्म म्हणतात. आणि तो धर्म दोन प्रकारचा आहे, एक लौकिक धर्म आहे आणि एक भागवत धर्म आहे, त्याला आध्यात्मिक धर्म म्हणतात.